Hello friends, let's get started for our next second part of our topic, the COP and the anthem. So in the first part, we ended our first part on the page number 30. So for this second part, we are going to discuss our topic from our second paragraph. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. आधीच्या पॅरेग्राफ मध्ये आपण इथे येऊन थांबलो की जेव्हा त्या एका साध्या रेस्टॉरंटमध्ये तो बऱ्याचशा वस्तू खाल्लेल्या आहेत आणि त्याला त्याच्याकडे त्या रेस्टॉरंटचं बिल तो पे करू शकलेला नाही आणि म्हणून त्या वेटरने त्याला रस्त्यावरती फेकून दिलेलं आहे. सो इथंसुद्धा त्याची सेकंड आयडिया जी होती ती अनसक्सेसफुल ठरलेली आहे आणि म्हणून तो चडफडत रागात तिथून बाहेर पडलेला आहे. सो इथेपर्यंत आपण थांबलेलो होतो. सो आपले सगळेच एफर्ट्स प्रेझेंटमध्ये जाण्यासाठी जे फेल्युअर ठरतं हे पाहिल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं. ही वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर मीन्स इथं सीज्ड अर्थ होतो ग्रासणे, एक भीतीनं त्याचं मन ग्रासून गेलेलं आहे. सो कोणती भीतीनं त्याच्या मनाला ग्रासलेलं आहे? दॅट सम ड्रेडफुल एन्चांटमेंट हॅड रेंडर्ड हिम इमीन टू अरेस्ट. म्हणजे कोण ड्रेडफुल एन्चांटमेंट म्हणजे काय? तर एक ड्रेडफुल भयानक स्वरूपाची अशी जादू मॅजिक काहीतरी होतं आहे आणि त्या मॅजिकमुळे त्या जादूमुळं त्याच्याकडे काहीतरी अटक प्रतिबंधकची शक्ती त्याला प्राप्त झालेली आहे. सो दॅट ड्रेडफुल एन्चांटमेंट हॅड रेंडर्ड हिम, रेंडर्ड म्हणजे देणं, रेंडर्ड हिम इमीन, इमीन म्हणजे प्रतिकार शक्ती, इमीन पॉवर आपण आपल्याला माहिती आहे. सो इमीन टू अरेस्ट म्हणजे अटक प्रतिबंधक शक्ती त्याला काहीतरी प्राप्त झाली आहे, काहीतरी अशी जादू घडलेली आहे आणि जेणेकरून एवढे एफर्ट्स घेऊनसुद्धा त्याला पोलीस जेलमध्ये टाकत नाही आहेत किंवा त्याला प्रिझन देत नाही आहेत. He was in a state of panic. त्यामुळे तो आता घाबरला आहे. अँड वेन ही खेम अपॉन अनदर पोलिसमन लॉन्चिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. सो तो आता घाबरलेला आहे आणि जेव्हा त्याला परत एकदा आणखी एक पोलिसमन त्या ठिकाणी लॉन्चिंग ग्रँडली म्हणजे तिथून अगदी निवांतपणे फिरताना दिसलेला आहे एका ग्लिटरिंग थिएटरच्या पुढे, म्हणजे शानदार अशा थिएटरच्या पुढे त्याला तो पोलीस फिरताना दिसला. सो वन्स अगेन ही हॅड अन आयडिया इन हिज माइंड. सो वॉट्स अ आयडिया? ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. म्हणजे त्यानं त्या पोलिसांना पाहता क्षणी त्याला आणखीन एक आपल्याला संधी चालून आली आहे असं वाटलेलं आहे, बेशिस्त वर्तन करण्याची संधी आपण साधावी असं त्याला वाटलेलं आहे. सो हिअर कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ म्हणजे काय? संधी साधणं ऑफ कशाची? तर डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे बेशिस्त वर्तन, म्हणजे परत एकदा एखादं बेशिस्त वर्तन करावं जेणेकरून आपल्याला त्या पोलिसांना पोलीस आपल्याला पकडतील, आपल्याला ही संधी मिळेल आणि आपल्याला तुरुंगामध्ये आपल्याला प्रिझनमध्ये जाता येईल असं त्याला वाटलेलं आहे. सो इथं वन्स अगेन इन ग्लोसरी स्टुडंट्स दे एक क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, डिस्कस द मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट. ही कॉट ॲट द इमेजर स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट असं का म्हटलेलं आहे? तर दॅट सॉपी ही वॉन्टेड टू बी अरेस्टेड बट ही हॅड बीन अनसक्सेसफुल. बऱ्याचसा त्याला अरेस्ट व्हायची इच्छा आहे पण तो त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही आहे. सो ही फील दॅट इफ ही मिसबिहेव्ड देन ही विल बी अरेस्टेड. आणि म्हणून त्यांनी असा विचार केला की जर आपण परत एकदा असं मिसबिहेव केलं, जर आपण बेशिस्त वर्तन केलं, तर नक्की आपल्याला आपण पकडले जाऊ आणि म्हणून तो त्या ठिकाणी ती संधी मानतो आहे. On the sidewalk, Sophie began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, howled, raved, and otherwise disturbed the skies. So, काय संधी त्यांना साधली? पोलीस दिसता क्षणी त्यांनी काय केलं? आपल्या मोठ्या आवाजामध्ये, अगदी भसाड्या आवाजामध्ये began to yell. येल मीन्स ओरडणे जोरामध्ये. जणू काही तो ॲक्टिंग करतोय, जणू काही हा एक ड्रंकार्ड पर्सन आहे. सो टू येल ड्रंकन गिबरिश म्हणजे अगदी भसाड्या आवाजामध्ये झिंगणारा जो ड्रंकार्ड पर्सन दारू पिल्यानंतर जसं झिंगत असतो त्या पद्धतीनं तो मोठमोठ्यानं बरळायला लागलेला आहे, बडबडायला लागला, नाचायला लागलेला आहे. देन हाऊल्ड ओरडायला, बडबडायला लागला, रेव्ड
मोठ्याने ओरडायला लागला आणि डिस्टर्ब द स्काईज, म्हणजे त्याने तिथलं सगळं वातावरण बिघडून टाकलेलं आहे. म्हणजे एका ड्रंकार्ड पर्सनची ॲक्टिंग तो करतो आहे. सो द पोलिसमन मिअरली ट्वर्ल्ड हिज क्लब, टर्न हिज बॅक टू सॉफी अँड रिमार्क टू अ सिटीजन. तर त्या ठिकाणी जो एक पोलीस होता त्याने त्याच्या हातामध्ये असणारा जो क्लब, जो काही काठी होती ती फिरवली आहे. ट्वर्ल्ड मीन्स त्या ठिकाणी फिरवणं, हिज क्लब मीन्स काठी. And turn his back to Sophie. तो त्या सोफीकडे पाठ फिरवून तो एका दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो आहे, दिस वन ऑफ देम येल लॅट सेलिब्रेटिंग दी गूज एग दे गेव टू द हार्टफोर्ड कॉलेज, नॉइजी बट नो हार्म, वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. सो तो त्या व्यक्तीला काय म्हणाला आहे की हा जो व्यक्ती आहे ना, हा कोणीतरी कोण असेल, येल कॉलेजचा विद्यार्थी असेल, कारण तो आपला आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आहे. का आनंद व्यक्त करतो आहे? कारण त्याने हार्टफोर्ड कॉलेजला शून्य गुणांनी हरवलेलं आहे. सो सेलिब्रेटिंग दी गुझेग, गुझेग इट मीन्स शून्य गुण, शून्य गुणांनी त्यांनी त्या हार्टफोर्ड कॉलेजला हरवलेलं आहे आणि म्हणून तो आपला आनंद साजरा करतो आहे. सो तो दंगा करतो आहे, ही इज मेकिंग नॉईज बट नो हार्म, पण तो कोणाला दुखवत नाही आहे, उपद्रव करत नाही आहे. सो आम्हाला असे इन्स्ट्रक्शन्स आहेत, आम्हाला आदेश देण्यात आलेले आहेत की अशा मुलांना काही करू नका. सो वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. तो कुठलंही काही न करण्याचे आदेश आम्हाला दिले गेलेले आहेत. सो वन्स अगेन हिअर अवर सॉफी गेट डिसअपॉइंट डिसकन्सोलेट. इथं परत एकदा तो अनहॅपी झाला आहे, निराश झालेला आहे, कारण पुन्हा एकदा दुसरा एफर्ट त्याचा फेल्युअर ठरलेला आहे. सॉफी स्टॉप्ड हिज अनवॅलिंग रॅकेट, वुड नेव्हर पोलिसमन ले हँड्स ऑन हिम. त्या ठिकाणी जो काही तो निराश झाला आहे आणि त्यानं जो काही हा त्या फुकट गेलेला उपद्रव जो होता तो त्यांनी करायचा थांबवलेला आहे, कारण तो उपद्रव जो तो करत होता, ओरडत होता, ते सगळं निरुपयोगी ठरलेला आहे, अनवेल ठरलेला आहे. सो वुड नेव्हर, तो म्हणतो आहे त्याच्या डोक्यात विचार आला आहे की एखादा पोलीस याला कधीच पकडणार नव्हता का. इन हीज फॅन्सी द आयलंड सीन दॅट अनअटेनेबल आर्कडिया. सो त्याला असं वाटायला लागलं की हे प्रिझन, हे जे काही इच्छित असणार त्याला भेट, त्या ठिकाणी त्याला जायचं आहे, त्या प्रिझनमध्ये जायचं आहे, ते जणू काही त्याला अनअटेनेबल म्हणजे न मिळणारं, अप्राप्य असं आर्कडिया वाटायला लागला. सो हिअर जो आयलंड आहे त्याची कंपॅरिझन, इट दॅट आयलंड इज कंपराइज विथ आर्किडिया. वुड यू मीन आर्किडिया? इथं मिनिंग दिलेलं आहे बघा, माउंटेनियस डिस्ट्रिक्ट इन दी फेलोपोनेस ऑफ साऊथर्न ग्रीस. इन पोएटिक फॅन्टसी इट रिप्रेझेंट्स अ पास्टोरल पॅराडाईज. म्हणजे ते एक प्रकारचं कल्पनाविलासातलं बेट आहे, एक नंदनवन म्हणूया आपण त्याला, की त्या ते नंदनवनासारखं आहे, कल्पनाविलासातलं एक इमॅजिनरी असं ते बेट आहे. म्हणजे तो ते आयलंड, तो ते प्रिझन, त्याला एक प्रकारचं कल्पनाविलासनातलं अप्राप्य असं नंदनवनासारखं भेट वाटायला लागलेलं आहे. ही बटन हिज थीन कोट अगेन्स्ट ए चिलिंग विंड. आता तिथं अगदी थंडगार वारा वाहत होता, सो त्याचं रक्षण करण्यासाठी त्यानं आपल्या पातळ कोटाची बटणं बंद केलेली आहे. इन अ सिगार स्टोअर ही सॉ वेल ड्रेस्ड मॅन लायटिंग अ सिगार ॲट दी स्विंगिंग लाईट. पुढे एका सिगार स्टोरमध्ये त्याला एका लटकत्या दिव्याखाली एक झगमगीत पोशाख घातलेला, छानसा पोशाख घातलेला माणूस दिसलेला आहे, वेल ड्रेस्ड मॅन दिसलेला आहे. ही हॅड सेट ही सिल्क अम्ब्रेला बाय दी डोर ऑन एंट्रिंग. सो त्याला दिसलं की त्यानं आपली जी सिल्क रेशमी छत्री आहे ती दरवाज्याजवळ ठेवलेली होती. अँड दॅन ही हॅड सॉफी स्टॅप्ड इन सॅड ग्रॅब द अम्ब्रेला अँड स्काउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली. पुन्हा एकदा सोफीनं नेक्स्ट प्रयत्न केलेला आहे, तो त्या दुकानात शिरलेला आहे आणि त्यानं ती रेशमी अम्ब्रेला उचललेली आहे आणि तो अगदी शांतपणे रमत गमतीतून बाहेर पडलेला आहे. वन्स अगेन अनादर न्यू वर्ड हीज स्काउंटर्ड, इट मीन्स वॉक्ड इन अ रिलॅक्स्ड मॅनर, शांतपणे रमतगमत तो बाहेर पडलेला आहे. सो द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हास्टेली. सो त्याच्यामागे तो सिगार, तो जो काही सिगार लाईटजवळचा माणूस होता तो घाईघाईने त्याच्यामागे आलेला आहे. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली, अगदी कठोर आवाजात, कडक आवाजात तो म्हणतो की माझी अम्ब्रेला आहे. ओ इज इट, स्नीअर्ड सॉफी. अगदी घुरटी चोरी करून उपहासानं, अगदी आयरॉनिकली खिजवत तो सॉफीनं त्याला विचारलं, हो का, ही तुमची अम्ब्रेला आहे का. सो स्नीअर्ड हिअर, स्नीअर्ड मीन्स गेव अ कंटेंशियस ऑर मॉकिंग स्माईल. उपहासानं हसत तो त्याला म्हणतो आहे, तुमची आहे का.
adding insult to petty, larancy. Here, larancy म्हणजे theft of personal property, म्हणजे भुरटी चोरी म्हणूया आपण त्याला. larancy म्हणजे भुरटी चोरी. सो ती जी भुरटी चोरी त्यांनी केलेली होती आणि उपहासानं त्याला खिजवीतच म्हणतोय की तुमची आहे का. वेल, वाय डोंट यू कॉल अ पोलिसमन, आय टूक इट युअर अम्ब्रेला. वाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन दी कॉर्नर. तर मग तुमची छत्री आहे, मी चोरलेली आहे, तर तुम्ही पोलिसांना का नाही बोलवत. तिथेच पोलीस उभं आहे बाजूला कॉर्नरला, जा आणि त्याला बोलून आणा, असं त्याने त्या व्यक्तीला सांगितलेलं आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. मग त्या माणसानं आपले पावलं जे आहेत ते हळू केलेली आहे. सोफी डीड लाईक वाईज. सोफी पण हळूहळू चालायला लागलेला आहे. विथ प्रिमोशन्स दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. त्या ठिकाणी त्याला हिअर अनादर वर्ड, न्यू वर्ड, प्रिमोनिशन्स म्हणजे अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, एस्पेशली समथिंग अनप्लेझंट. म्हणजे नको आहे अशी गोष्ट बहुतेक त्याच्या बाबतीत घडती आहे असं त्याला वाटायला, म्हणजे दाट शंका त्याला, डाऊट त्याच्या मनामध्ये आलेला आहे की आता परत एकदा दुर्दैव त्याचं आड येत आहे का काय. सो द पोलिसमन आईड ॲट डी टू क्युरियसली. सो तिथं जे पोलिसमन होता तो मात्र त्या दोघांच्याकडे कुतूहलानं पाहायला लागलेला आहे. Of course, said the umbrella man. Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. I hope you will excuse me. तो त्याला म्हणतो की नक्कीच अहो ही जर तुमची छत्री असेल ना तर अहो अशा चुका घडतातच, तुम्हाला हे माहीत असेल, मग तुम्ही काय करा, मला माफ करा. कारण का तो त्याला एक्सक्यूज करायला सांगतो आहे, कारण तो म्हणतोय की आय पिक द इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट, सो इफ यू रिकग्नाइज इट ही ॲज युअर्स, वाय आय होप यू विल. तो म्हणतोय की सकाळीच मी ती एका रेस्टॉरंटमधून उचललेली आहे आणि जर तुम्ही तुमची छत्री ओळखली असेल, तुम्ही तुमची छत्री आहे म्हटलं ती ओळखली असालत असं मला वाटतं, असं तो माणूस त्या सोफीला म्हणालेला आहे. अफकोर्स इट्स माइंड, सेड सोफी सॅवेजली. सो पुन्हा एकदा अगदी सॅवेजली हिअर रागाने, अँग्रीली तो रागूनच म्हणतो हो येस इट्स माइंड. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. सो त्या ठिकाणी जो काही हा एक्स अम्ब्रेला म्हणजे तो छत्रीवाला माणूस होता तो त्या तो म्हणतो आहे की ओके रिट्रीटेड, तो त्या ठिकाणी परत गेलेला आहे. द पोलिसमन हरीड टू असिस्ट टू टॉल ब्लॉन्ड इन एन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग टू ब्लॉक्स अवे. सो तिथं तो छत्री गमावलेला जो माणूस होता तो तिथनं माघारी वळालेला आहे आणि पुढे दोन ब्लॉक सोडून एक स्ट्रीट कार येताना तिथे दिसलेली आणि पोलीस काय केलेले आहे, पोलीस त्या तिथल्याच पलीकडच्या रस्त्यावरती एका लेडीला मदत करायला गेलेली आहे. सो कोण होती ती लेडी? सो ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट, म्हणजे त्यांना त्या रस्त्याच्या पलीकडे एक ओपेरा क्लॉक दिसलेली. सो ओपेरा क्लॉक इथे एक शब्द आलेला आहे बघा, ब्लॉन्ड, इट्स ब्लॉन्ड मीन्स अ पर्सन विथ पेल येलो हेअर, म्हणजे ज्याचे येलोइश असे हेअर होते अशा ओपेरा जगा घालणाऱ्या एका उंच ब्लॉन्डला ते मदत करायला गेलेले आहे. सो हिअर आय एम गोइंग टू स्टार्ट अवर सेकंड पार्ट. थँक्यू.